क्वेश्चन नंबर 1, कैलकुलेट इकोनॉमिक ऑर्डर क्वांटिटी फ्रॉम द फॉलोइंग इंफॉर्मेशन, ऑल्सो स्टेट द नंबर ऑफ ऑर्डर टू बी प्लेस इन द ईयर। कंजम्पशन ऑफ मटेरियल पर एनम 10,000 kg, ऑर्डर प्लेस कॉस्ट पर ऑर्डर रुपीज 5, अपने नोट्स मध्ये रुपीज 5 झाले, ते रुपीज 5 च्या ऐवजी 50 करा, ते कॉस्ट पर ऑर्डर 50 रुपये, 5 च्या ऐवजी 50 करा। कॉस्ट पर केजी ऑफ रॉ मटेरियल 2 kg एंड कैरिंग कॉस्ट 8% ऑन एवरेज इन्वेंटरी। सो एकदम सिंपल, 2AO/C, ए स्टैंड फॉर एन्युअल डिमांड, एन्युअल डिमांड है 10,000 kg, ओ स्टैंड फॉर ऑर्डरिंग कॉस्ट है रुपीज 50 पर ऑर्डर, एंड सी स्टैंड फॉर कैरिंग कॉस्ट, कैरिंग कॉस्ट अपन कैलक्युलेट करतो कॉस्ट पर युनिट, वन कॉस्ट पर युनिट दिली 2 रुपये आणि 8% दिले, 8% दिले की तुमची कॅरिंग कॉस्ट आहे 2 रुपये वर 8%, 0.16। नाउ पुट व्हॅल्यू 2 × 10,000 × 50/0.16 and your answer is 2,500 kg. So your EOQ is 2,500 kg. One more, number of order. आता परत सांगतो EOQ म्हणजे काय, EOQ म्हणजे ती लेवल ज्या लेवलला ऑर्डरिंग कॉस्ट आणि कॅरिंग कॉस्ट सेम आहे। EOQ म्हणजे ऑर्डर साइज, हे वर्षभरात आपल्याला किती मागवायचे 10,000, पण आपण एका वेळी 10,000 नाही मागवणार, एका वेळी 2,500 मागवणार, ही तुमची ऑर्डर साईज आहे 2,500 2,500 2,500 2,500, दारे 10,000 हे म्हणजे वर्षभरात किती मागवले 4 ऑर्डर। कसं करणार, नंबर ऑफ ऑर्डर A/EOQ, ए म्हणजे अॅन्युअल डिमांड डिवाइड बाय 2,500 म्हणजे 4 ऑर्डर। नाव ऑर्डरिंग कॉस्ट, ऑर्डरिंग कॉस्ट कशी काढणार, नंबर ऑफ ऑर्डर किती आहे 4 ऑर्डर, एका ऑर्डरला किती 50 रुपये, 4 × 50 200 रुपये। आता कॅरिंग कॉस्ट, कॅरिंग कॉस्ट किती कशी काढणार, आपण एका वेळ किती ऑर्डर करतो 2,500 युनिट, 2,500 युनिट आणतो आणि स्टोअर करतो, कॅरिंग कॉस्ट म्हणजे स्टोरिंग कॉस्ट, कॅरिंग कॉस्ट म्हणजे होल्डिंग कॉस्ट, म्हणजे मी 2,500 युनिट स्टोअर करतो, 2,500 युनिट डिवाइड बाय 2। सर डिवाइड बाय 2 का करणार, अरे भेड्यानो 2,500 मी आणले ठेवले, हे 2,500 तसेच नाही ठेवत, यातले प्रोडक्शनला पण जातात जातात येतात जातात येतात, म्हणून आपण ऍव्हरेज कॉस्ट घेणार, म्हणून डिवाइड बाय 2 इंटू कॅरिंग कॉस्ट पर युनिट 0.16, 2,500 × 2 × 0.16 200 रुपये। ऑर्डरिंग कॉस्ट किती 200 रुपये, कॅरिंग कॉस्ट किती 200 रुपये, आणि म्हणून त्याला आपण म्हणतो EOQ म्हणजे ब्रेक इव्हन पॉइंट। कळला प्रॉब्लेम?